दरम्यान मुंबईतील रस्ते आणि खड्ड्यांच्या मुद्द्यावर बोलताना भाजप आमदार योगेश सागर यांची जीभ घसरली आहे. गरीब की जोरू सबकी भाभी असं वक्तव्य योगेश सागर यांनी सभागृहात केलं. मुंबईतील डीपी रोड बाबत निर्णय घेण्यावरून योगेश सागर आक्रमक झाले होते. योगेश सागर नेमकं काय म्हणालेत पाहूयात. हा मुंबई शहराची अवस्था अशी आहे, गरीब की जोरू सबकी भाभी. अध्यक्ष महोदय, या मुंबई शहरावर किती एजन्सीज काम करतात अध्यक्ष महोदय, किती ऑथॉरिटीज काम करतात अध्यक्ष महोदय. उत्तरामध्ये लिहितायत म्हाडाच्या अभिनयासातील विकासकांनी तो रस्ता करून द्यायचा. महापालिकांनी कंडिशन टाकली पाहिजे म्हाडाला की आमचा डीपी रोड जात आहे, जो तिथपर्यंत तुम्ही हँडओव्हर करणार नाही तुमचा विकासात पुढची सीसी देऊ नका. हे करणार नाही अध्यक्ष महाराज, हे कोण करणार अध्यक्ष महोदय. दरम्यान योगेश सागर यांच्या या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंनीही निशाणा साधलाय. आता झालंय असं की आपण जे दोन चार गेल्या आठवड्यामध्ये वक्तव्य बघतोय त्याच्यातून त्यांच्या मनात खरं काय आहे, त्यांच्यावर जे झालेले संस्कार आहेत ते कळत आहेत. म्हणजे काल पण मला वाटतं कोणीतरी काहीतरी एक भयानक वक्तव्य केलेलं आहे ट्विटरवर. त्याच्या आधी दोन तीन आमदारांनी म्हणजे एक आमच्याकडचे होते जे तिथे गेले त्यांनी धमकवलेलं जनतेला. तर हे सगळं होत असताना कुठेही ह्या दोन्ही पक्षांच्या त्यांच्या आमदारावर अंकुश आहे का हा एक महत्त्वाचा प्रश्न राहील. कारण कुठेही आम्ही सरकारमध्ये असताना आमच्या आमदारांकडून कुठेही असं वक्तव्य झालं नव्हतं जे जनतेला धमकवणारं होतं किंवा कोणाची थट्टा करणारं होतं.